उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना पराभवाची कारणे सांगितली. ते म्हणाले की विजयाचे अनेक बाप असतात पण पराभवाचे नाही. पराभवाची जबाबदारी स्वीकारता आली पाहिजे. यावेळी त्यांनी पराभवाचं संपूर्ण गणित समजून सांगितलं. कार्यकर्त्यांना नव्याने कामाला लागण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपच्या विधिमंडळाच्या बैठकीत बोलत असताना निवडणूक निकालाचं संपूर्ण गणित समजावून सांगितलं. भाजपचा पराभव का झाला याबाबतही त्यांनी खुलासा केला. ते म्हणाले की एक विशिष्ट नॅरेटिव्ह तयार करण्यात आलं ज्यामुळे भाजपचा पराभव झाला. फडणवीस म्हणाले की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित केली. देशाच्या इतिहासात मोदींची सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. पंडित नेहरू यांची बरोबरी करणारे असे आपले नेते पंतप्रधान मोदी यांची एकमताने एनडीएने निवड केली. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. एकीकडे याचा आनंद आहे, देशातील लोकांनी मोदींवर विश्वास दाखवला. 2014 आणि 2019 आपला सिंहाचा वाटा होता, पण यंदा आपण तसं करू शकलो नाही. नव्याने आपल्याला रणनीती आखता यावी यासाठी आजची बैठक महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात जे यश मिळालं नाही त्याचं कारण शोधून ती दूर करता आली पाहिजेत आणि महायुतीचं विधानसभेत सरकार कसं आणता येईल ते पाहायचंय. उन्हाळा संपतोय, पावसाळा जवळ आलेला आहे. पाऊस पडल्यानंतर जे पेरलं जातं तेच नंतर उगवतं. आता नव्याने पेरण्याची वेळ आली आहे. यशाचे बाप अनेक असतात, पण अपयश ताकदीने अंगावर घ्यावीच असतं. नवीन निर्धार करायचा असतो. मी या अपयशाची जबाबदारी घेतली आहे. पॉलिटिकल अर्थमॅटिकमध्ये कमी पडलो. देवेंद्र फडणवीस पळणारा व्यक्ती नाही. आमची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कोणाला जर असं वाटलं असेल की मी निराश झालो तर ते सत्य नाही. मी अमित शहांना भेटून आलो आहे. त्यांना माझी भूमिका सांगितली. त्यांनी सांगितलं आपण महाराष्ट्राची ब्लूप्रिंट तयार करू. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरूनगर, सोलापूर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.